कशाला या बिमल चंद्रांनी सोडला नाही आहे, मग ही अमितेश कुमारची नैतिक जबाबदारी होत नाही की मैं महाराष्ट्र पुलिस का सेवक हूं, महाराष्ट्र पुलिस का नौकर हूं, महाराष्ट्र शासन का नौकर हूं, और आप महाराष्ट्र शासन में जो सत्ता में जो लोग बैठे हैं, नेता बैठे हैं, उनके बारे में इतना गंदा डाल रहे हो फेसबुक पर, मगी त्यांची नैतिक जबाबदारी कि ये ज्वाला धोटे का आया है मेल, चलो अमितेश कुमार के ससुरे पे गुना दाखिल कर दो। अब ज्वाला धोटे का देश की महारानी है, एलिजाबेथ है, क्वीन एलिजाबेथ है, कि ज्वाला धोटे का मेल आया माननीय गृह मंत्री साहब आणि माननीय मुख्यमंत्री साहब म्हणतील अरे नागपूर से ज्वाला धोटे का मेल आया, अरे चलो चलो बिमल चंद्रा को अंदर डाल। हाँ तो पत्रकारांनी ते सगळं चेक करा, स्टेशन मध्ये मी ही तक्रार दिली आहे, पोलीस स्टेशन मध्ये जी आपण दिलेला आहे तक्रार, त्या तक्रारची निशा करावी। नमस्कार, आप देख रहे हैं WH न्यूज जन जन की आवाज, मैं विजय खौसे। हमारे चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत करें। तो आइए सुनते हैं आज की पत्र परिषद। सर्व पत्रकार बंधूंस आधी मनस्वी आभार आणि सगळ्यांचं स्वागत। आजच्या पत्र परिषदेचा विषय आहे की सोशल मीडियावर सर्व राजकीय पक्ष एक्सक्लूडिंग भारतीय जनता पार्टी याच्या सर्व राष्ट्रीय नेत्यांवर अतिशय खालच्या दर्जेचं, खालच्या पातळीचं खल प्रवृत्ती मनात ठेवून केलेली पोस्ट फेसबुकवर। MK होटल वेज नॉन वेज ऑल डिश अवेलेबल, स्पेशल बिरयानी का एकमात्र स्थान यशोधरा नगर चौक पीली नदी नागपुर, एक बार अवश्य खिदमत का मौका दे। जोमैटो पर भी उपलब्ध। शरद पवार हे आमच्या कुटुंबातले आदरणीय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सदस्य आहेत आणि त्यांना आम्ही पितृतुल्य मानतो। जेव्हा फेसबुकवर त्यांच्या प्रतीचं असं व्यंगचित्र पाहिलं तर मन अतिशय दुखी झालं। त्याचबरोबर ते भारतातील एक ज्येष्ठ आणि आदरणीय नेतेसुद्धा आहेत आणि ज्येष्ठ व्यक्तींचा मान आणि सन्मान राखणं हे आपल्या भारतीय संस्कृतीचे लक्षणं आहेत। राजकारणासाठी विरोध मी समजू शकते, तत्व आणि मूल्यांमध्ये विचारांमध्ये मतभेद आपण समजू शकतो, परंतु सूडबुद्धीने राजकीय द्वेष मनात ठेवून इतक्या खालच्या दर्जेचं पोस्ट सोशल मीडियावर म्हणजे फेसबुकवर टाकणं हे भारतीय संस्कृतीला, भारतीय संस्काराला अशोभनीय आहे। भारतीय संस्कृती ही ज्येष्ठ संस्कृती आहे, मूल्यवान संस्कृती आहे। थोड़ा वेळापूर्वी माननीय पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सदरला मी एक तक्रार दिलेली आहे श्री बिमल चंद्रा यांच्या नावाने। हे जे मागे प्रोजेक्टरवर आपण पाहू शकता, बिमल चंद्राने सुदर्शन न्यूज एक ही पोस्ट शेअर केलेली आहे त्यांच्या फेसबुक अकाउंटवर। त्याच्यामध्ये वेताळाच्या भूमिकेमध्ये माननीय शरद पवार साहेबांना त्यांनी ठेवलेला आहे आणि विक्रमच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव माननीय उद्धवसाहेब ठाकरेंना त्यांनी ठेवलेलं आहे। असे अनेक चित्र आहेत जे पोस्ट केलेले आहेत त्या फेसबुक अकाउंटमध्ये, ते मी आपल्याला या प्रोजेक्टरद्वारे दाखवणार आहे। आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं संयुक्त सरकार आहे आणि सर्वात गंभीर बाब ही आहे की ज्या व्यक्तींनी ही पोस्ट आणि अशा प्रकारचे अनेक पोस्ट सोशल मीडियामध्ये टाकलेले आहेत ती व्यक्ती कोणी दुसरी नसून नागपूर पुलिस आयुक्त
अमितेश कुमार यांचे सख्खे सासरे आहेत. ज्या महाराष्ट्र शासनाचा पगार अमितेश कुमार घेतात आणि आपला प्रपंच आपलं कुटुंबाचं पालनपोषण करतात, त्याच महाराष्ट्र शासनातल्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल, वरिष्ठ नेत्यांबद्दल, मुख्यमंत्र्यांबद्दल, मंत्री महोदयांबद्दल अमितेश कुमार, पुलिस कमिशनर अमितेश कुमारचे सासरे हे अशा प्रकारचे पोस्ट सोशल मीडियावर टाकतात, हे भारतीय संस्कृतीला, भारतीय संविधानाला, भारतीय न्यायव्यवस्थेला, पुलिस विभागाला शोभतं का? हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. नकुलजी, आपण ते अजून पुढे करा, म्हणजे त्यांना सगळं पाहता येईल. या पोस्टमध्ये आपल्याला दिसेल की माननीय राहुल गांधीजी आहेत, बाजूला इथे सुप्रियाताई सुळे आहेत आणि अनेक राष्ट्रीय नेते आहेत. आज चुके हुए नेताओं का अमोद प्रमोद घालमेल है, जिसके संयोजक राहुल भाईजान है. राहुल भाईजान ने घालमेल सदस्यों को भोजन नहीं, नाश्ता परोसेंगे. हे अशा प्रकारचे. अजून आपण करा, स्क्रोल करा, अजून दाखवा. हा जो फोटो आहे अमितेश कुमारजींचा, या फोटोबद्दल मी आपल्याला सांगू इच्छिते की तुम्ही जेव्हा वर्दीत असता, युनिफॉर्ममध्ये असता, तेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त डोक्यावर अशोक स्तंभ असलेली टोपी घालू शकता. हे कायद्यात आहे. हे असा गव्हर्नमेंटचा जी आर आहे, शासनाचा जी आर आहे, सर्वोच्च न्यायालयाची ही ऑर्डर आहे. आणि तुम्ही भगवा, हिरवा, निळा, पिवळा, पांढरा फेटा घालून सोशल मीडियावर असे फोटो टाकता, याचा अर्थ काय आहे? तुम्ही भगवा फेटा घातलेला आहे. भगवा रंगाबद्दलही मला सन्मान आहे, हिरव्या रंगाबद्दलही मला सन्मान आहे, निळ्या रंगाबद्दलसुद्धा मला सन्मान आहे, पांढऱ्या रंगाबद्दल मला सन्मान आहे. रंगाचा विषय नाही, परंतु जेव्हा तुम्ही वर्दी घातलेली आहे, वर्दीवर तुम्ही अशा भगव्या रंगाचा फेटा कसा परिधान करू शकता? हे कायद्यात बसते? तुमचे पोलिसांचे जे जी आर आहेत, पोलिसांचे जे ऑर्डर्स आहेत, ज्या नियमावली आहेत, त्याच्यामध्ये बसते? आणि अमितेश कुमारचे सासरे बिमेल चंद्रा आपल्या फेसबुकवर हे असे फोटो टाकतात, अमितेश कुमारच्या परवानगीनेच टाकत असतील, याचा अर्थ काय आहे? म्हणजे तुम्ही भगवा टोपी घालून सोशल मीडियामध्ये आपल्या जावयाचा फोटो अपलोड करता, त्याचा अर्थ तुम्ही लोकांना सांगू इच्छिता का की माझा जावई हा भाजप पुरस्कृत नागपूर पोलीस कमिशनर आहे? तुम्ही आपले कामं यांच्याकडे घेऊन येऊ शकता, फाईल यांच्याकडे घेऊन येऊ शकता. ही फार शर्मेची बाब आहे आणि ही फार गंभीर बाब आहे. अमितेश कुमारजींचे सासरे बिमल चंद्रा, हा त्यांचा फोटो आहे. जसं मी मागच्या माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं होतं की अमितेश कुमारचे अतिशय जवळचे नातेवाईक हे भाजपशी संबंधित आहेत, ते भाजपशी कसे संबंधित आहे याचे सुद्धा मी आपल्याला पुरावे देते. हे सगळ्या त्यांच्या पोस्टवर असे अश्लील आणि खालच्या दर्जेचे, खल प्रवृत्तीचे. हे पा, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, तृणमूल काँग्रेसच्या ममताताई आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब आहेत, मागे आमच्या अर्बन सेलच्या प्रेसिडेंट वंदनाताई चव्हाण दिसत आहेत, यांचासुद्धा फोटो त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर, फेसबुकच्या अपलोड केलेला आहे आणि याच्यावर अतिशय खालच्या प्रकारची टिप्पणी त्यांनी केलेली आहे. या फोटोमध्ये आपल्याला माननीय पवार साहेब दिसतील, ममता दीदी दिसतील आणि राज साहेब दिसतील. त्यांची जी बैठक झाली, त्या बैठकीबद्दल सुद्धा अतिशय खालच्या पातळीचं तिथे स्टेटमेंट त्यांनी लिहून टाकलेलं आहे आणि ते फेसबुकवर अपलोड केलेलं आहे. हा मुख्य फोटो की ते भाजपशी निगडीत आहेत,
इलेक्शन कैम्पेनिंग सुरू होतं विधानसभेचं मला वाटते. इथे तुम्हाला दिसेल बिमल चंद्र गुप्ता यांचा खाली इथे फोटो आहे. ये फोटो नकुल जी आप दिखाइए, ये तीन नंबरचा भाजपच्या अधिकृत बॅनरवर अमितेश कुमारचे सासरे बिमल कुमार चंद्रा यांचा फोटो दिसत आहे. अजून त्या तो फोटो दाखवा ज्याच्यामध्ये ते उमेदवारांसोबत मंचावर त्यांनी मंच हां नाही मागे आता तुम्ही हे मोठं करा. ज्या प्रकारे माननीय शरदचंद्र पवार साहेब हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत, महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे प्रमुख नेते आहे, सन्माननीय नेते आहे, त्याचप्रमाणे गांधी परिवाराबद्दल सुद्धा या देशाच्या नागरिकांना नितांत आदर सन्मान आहे. कारण गांधी परिवारचे दोन माजी पंतप्रधान यांचं असॅसिनेशन झालं होतं, देशासाठी त्यांनी आपला बळी दिला होता. आणि अशा तीन पंतप्रधानांबद्दल ईसाई के नियम बायबल तय करेंगे, मुसलमान के नियम कुरान तय करेंगे और हिंदुओं के नियम सुप्रीम कोर्ट तय करेंगे. दोगलापन सिर्फ हमारे देश में ही है. बरकरार इन सब को जिम्मेदार इन गद्दार की इस सब को गद्दार की देन है. यह सब गद्दारों की देन है. आणि गद्दारांमध्ये चाचा नेहरू ज्यांना आपण म्हणतो, बाल दिवस त्यांच्या जयंतीच्या दिवशी आपण पूर्ण देशात साजरा करतो. माजी पंतप्रधान नेहरूजींचा फोटो, त्याच्या पाठोपाठ स्वर्गीय राजीव गांधींचा फोटो, त्याच्या पाठोपाठ स्वर्गीय इंदिरा गांधींचा फोटो आणि त्याच्या पाठोपाठ काँग्रेसच्या सध्याच्या ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहे श्रीमती सोनिया गांधी आणि युवा नेते राहुल गांधींचा फोटो. हे बिमलचंद्र आपल्या फेसबुकवर टाकतात, मग त्यांचे जे जावई आहेत अमितेश कुमार हे बघत नाही, आपल्या सासऱ्यांना सांगत नाही की ससुरजी आप ये क्या कर रहे हो. जिस थाली में खाना उसी में छेद करना, ज्या ताटात तुम्ही खाता त्याच ताटात तुम्ही छिद्र करता. तुम्ही महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहात आणि तुम्ही काही छोटे मोठे अधिकारी नाही आहात, तुम्ही उपराजधानीचे पोलीस आयुक्त आहात. उपराजधानीचे पोलीस आयुक्त ही महत्त्वाची खुर्ची आहे आणि अशी खुर्चीवर जेव्हा आपण बसतो तेव्हा आपला दृष्टिकोन हा नॉन बायस असायला पाहिजे. परंतु असे पोस्ट तुमचे सासरे टाकतात याचा अर्थ तुम्ही त्या खुर्चीला न्याय द्याल का? त्या खुर्चीवर तुम्ही बसलेच आहे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी. परंतु अशा पोस्टनी हे सिद्ध होते की अमितेश कुमारचा हा पूर्ण झुकाव हा भारतीय जनता पक्षाकडे आहे. ही इज कम्प्लीटली इन्क्लाइंड टू भारतीय जनता पार्टी अँड RSS. आणि याचं जिवंत उदाहरण गंगा जमनाचं प्रकरण आपण पाहिलंच होतं की कोणतंही शासन दरबारी त्या महिलांच्या पुनर्वसनाचं कोणताही निर्णय नसताना, कोणतीही पूर्वसूचना न देता तुम्ही त्यांचे पूर्ण व्यवसाय बंद करून टाकले. त्यांना उपाशी मरायला आज 6 महिन्यापासून तुम्ही सोडून दिलाय. कारण ती जागा भारतीय जनता पक्षाच्या बिल्डर लॉबीच्या नजरेत भरलेली आहे. त्यांना ती जागा रिकामी करून देण्यासाठी हा सगळा बेडा अमितेश कुमारनी हाती धरलेला आहे. चला या बिमलचंद्रांनी सोडला नाही आहे. आणि मला महाराष्ट्र 24 विचारतात की तुम्ही त्यांच्या सासऱ्यावर आरोप करत आहेत. अरे उद्या जाऊन ज्वाला धोटेच्या मुलीनी माननीय शरद पवार बद्दल असं घाण टाकलं तर ती माझी आई म्हणून नैतिक जबाबदारी होत नाही? की मी ज्या पक्षात कार्यरत आहे, मी ज्या पक्षाची पदाधिकारी आहे, ज्या पक्षाच्या नेत्याला मी नेता मानते, माझी मुलगी असून तू त्या नेत्यांबद्दल एवढा आक्षेपजनक टाकते तर ही काय माझी नैतिक जबाबदारी होत नाही? मग ही अमितेश कुमारची नैतिक जबाबदारी होत नाही की मी महाराष्ट्र पोलीस का सेवक हूं, महाराष्ट्र पोलीस का नौकर हूं, महाराष्ट्र शासन का नौकर हूं और आप महाराष्ट्र शासन में जो सत्ता में जो लोग बैठे हैं, नेता बैठे हैं, उनके बारे में इतना गंदा डाल रहे हो फेसबुक पर, मग ही त्यांची नैतिक जबाबदारी होत नाही? महाराष्ट्र 24 न्यूज आपण याचं उत्तर द्याव मला. मला एक हा फक्त सोशल मीडियावर त्यांनी
आमदार कांग्रेस का मंत्री जेव्हा म्हणतो की जब रेट को टाला नहीं जा सकता तो लेट जाओ रेट का आनंद लो आणि सभापती दात काढून हसतात हे तो सोशल मीडियाचा विषय तर गंभीर आहे हे आक्षेपारी आहे पण ह्याच्यावर मला तुमचं मत हवं आहे की काँग्रेसचा एक आमदार या प्रकारचं वक्तव्य विधानसभेत करतो प्रथम मी आपल्याला सांगू इच्छिते डॉक्टर साहेब का मी राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी आहे सैनिक आहे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल जर का आपण मला काही विचारत असाल तर मी त्याचं उत्तर देऊ शकते पण जरी काँग्रेस पक्ष हा ऐतिहासिक पक्ष आहे काँग्रेस पक्षाला एक संस्कृती एक आदर्श एक मर्यादा आहे एक इतिहास आहे गांधींच्या विचारांनी चालणारा हा काँग्रेस पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मंत्री महोदय जे कोणी असतील त्यांनी जर का असं वक्तव्य केलं असेल तर काँग्रेसच्या संस्कृतीला सुद्धा गालबोट लागण्यासारखी ही बाब आहे पहा मी हे सदर पोलीस स्टेशनला का दिलं कारण तुम्ही ते वाचा पहिली लाईन वाचा मी काल काही कामानिमित्त सिव्हिल अरे असं कोण अरे चौकशी होईल मुद्दा फळेजी अरे आम्ही तक्रार दिली आहे मुंडा फळेजी ऐका तुम्ही तक्रार दिली आहे तक्रार दिल्यानंतर एक काही प्रक्रिया असते त्या प्रक्रिया मार्फत जावं लागते काही प्रक्रिया असते पोलीस विभागाच्या काही प्रक्रिया असतात त्या प्रक्रिया मार्फत ही तक्रार जाईल या तक्रार मध्ये जर का ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई होईल काही प्रक्रिया तर असते की मी ज्वाला घोटे का आया है मेल चलो अमितेश कुमार के ससरे पे गुना दाखल कर दो अब ज्वाला घोटे का देश की महारानी है एलिजाबेथ है क्वीन एलिजाबेथ है कि ज्वाला घोटे का मेल आया माननीय गृहमंत्री साहब आणि माननीय मुख्यमंत्री साहब म्हणतील अरे नागपूर से ज्वाला घोटे का मेल आया अरे चलो चलो बिमल चंद्रा को अंदर डाल दो काही प्रक्रिया असतात त्या प्रक्रिया थ्रू जावं लागते आपल्याला ते कोणत्याही पक्षाचे असले तरी ते संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे राष्ट्रीय लेव्हलवरच्या लोकांवरती गेलेले आहे आणि राष्ट्रीय नेत्यांवर सुद्धा हो अमितेश कुमार नाही नागपूरचे जबाबदार सीपी आहे आणि ज्या व्यक्तीने ही पोस्ट केली आहे त्यांचे जावई सुद्धा आहे बिपिन चंद्र हे जे फेसबुकवर दाखवले बिपिन चंद्र आता बिपिन चंद्र कोण हा एक प्रश्न अध्यक्ष नकारस त्या नावाचे भरपूर हा आता पत्रकारांनी ते सगळं चेक करा स्टेशन मध्ये मी ही तक्रार दिली आहे पोलीस स्टेशन मध्ये जी आपण दिलेला आहे तक्रार त्या तक्रारची शहानिशा करावी आणि आणि बिमल आणि तुम्ही माननीय साहेब तुम्ही एक समजदार पत्रकार आहात अरे ते फोटो दाखवा बिमल चंद्राचे आणि अमितेश कुमारचे पारिवारिक फोटो आहेत तिथे आणि मग हे फेक अकाउंट कसं होऊ शकते पारिवारिक फोटो आहेत अमितेश कुमार आहेत बिमल चंद्रा आहेत त्यांच्या पत्नी बसले आहेत त्यांचे लहान जावई आहेत त्यांची लहान मुलगी आहे त्यांची मोठी मुलगी आहे अमितेश कुमारचे दोन चिरंजीव आहेत मग हा फेक अकाउंट कसा असू शकतो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अमितेश कुमारनी याची नैतिक जबाबदारी घेऊन ताबडतोब पदाचा राजीनामा दिला पाहिजे नाहीतर हे जाहीर केलं पाहिजे की मेरा और मेरे ससरे का कोई संबंध नाही कारवाई न झाल्यास आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोकू पोलीस विभाग काय हे सर्वोच्च सर्वात अंतिम न्यायव्यवस्था नाही आहे त्याच्यावर शासन आहे प्रशासन आहे त्यांनी आणि न्यायव्यवस्था आहे आम्ही न्यायालयात जाऊ दरवाजे ठोकू की या व्यक्तीवर कारवाई का होत नाही हा अमितेश कुमार सीपीचा सासरा आहे म्हणून कारवाई होत नाही आणि बाकीचे सोशल मीडियावर एवढे आक्षेपजनक पोस्ट येतात त्या मुलांवर तरुण मुलं असतात काही भक्तगण असतात काही काँग्रेसवादी असतात काही शिवसैनिक असतात आपापल्या प्रतिस्पर्धींविषयी ते आक्षेपजनक टाकतात त्यांच्यावर ताबडतोब कारवाई होते हा सासरा आहे म्हणून याच्यावर कारवाई थांबेल का प्रलंबित राहील का आणि आम्ही पाहतो ना किती दिवस ही तक्रार अमितेश कुमार प्रलंबित ठेवतात
अमितेश कुमार ही तक्रार आपल्या सासऱ्यांची तक्रार किती दिवस प्रलंबित ठेवतात आणि ते सच्चे आणि निष्ठावान अधिकारी असतील महाराष्ट्र पोलीसचे तर त्यांनी कोणताच रक्ताचा संबंध नाते गोते बाजूला ठेवून संबंधित गुन्हेगारावर अपराध्यावर कारवाई करली पाहिजे आणि जर का कारवाई ते करत नाही तर याचं सुद्धा त्यांनी उत्तर शासनासमोर पुलिस विभागासमोर आणि कोर्टासमोर ठेवलं पाहिजे आणि जनतेसमोर आणि पत्रकारांसमोर ठेवलं पाहिजे. दाखवलं ना, दाखवले, दाखवा ते. हां हां असले निवडणुकीच्या कॅम्पेनिंगमध्ये यापेक्षा अजून काय मोठे पुरावे आपल्याला पाहिजे. आणि आपण जसं म्हटलं की CP म्हणजे हा एक मोठा ब्युरोक्रॅट आहे, परंतु आपण हे विसरता कामा नाही. आपण तर पत्रकार बंधू आहेत की आपण विश्वातल्या सगळ्यात मोठ्या डेमोक्रेसीचे नागरिक आहोत. रूल ऑफ पीपल, बाय पीपल, फॉर पीपल. जनता के लिए सरकार है, सरकार के लिए जनता नहीं है. जनता की सेवा के लिए सरकार है, जनता की सेवा के लिए ये सब ब्यूरोक्रेट्स है. ब्यूरोक्रेट्स के लिए जनता नहीं है. तुमची इथे नियुक्ती लोकांना निपक्ष न्याय देण्यासाठी तुमची नियुक्ती झाली आहे. त्या वर्दी तुम्ही घातलीस त्याच्यासाठी आहे की कोणताच पक्ष न घेता निपक्ष राहून तुम्ही जनतेची सेवा कराल, जनतेला न्याय द्याल. आणि तुम्ही म्हणता ते ब्युरोक्रॅट्स आहेत, उच्च ब्युरोक्रॅट्स आहेत. अरे जनतेपेक्षा मोठे नाही झाले? तुमचे आणि आमच्यासारखे लोक टॅक्स भरतात म्हणून तर यांचा पगार होतो. आणि हे जनतेचे नोकर आहेत. जरी ते उच्च ब्युरोक्रॅट्स असले तरी ते जनतेच्या सेवेसाठी आहेत, जनतेचे नोकर आहेत. जनतेचे ते काही मालक नाही झाले, जनतेचे काही राजा नाही झाले ते. करावी त्यांनी कारवाई. आम्ही महाराष्ट्र आम्ही आम्ही हे जनतेची मागणी पोलिसांपर्यंत पोहोचवली आहे.